दादा पानी। सुन भाई, काही तरी खमंग खायला करा। काय करू? काही कर पण खमंग पाहिजे। हो आई चिवडा ना चिवडा। नाही काय प्रॉब्लेम आहे? अगं पोर मागतोय तर दे ना त्याला। हो हा खायला बसला ना की अख्खा डबा संपेपर्यंत थांबत नाही, म्हणून नको। अगं खाऊ दे, वाढतं वय आहे त्याचं। हा कंजूसपणा कसला करते तू? अरे काका लव यू, काका लव यू। जाय जा चिवडा घेऊन जा। अरे विघ्नेश, तू जरा माझे पाय छे। काय दिवसभर भटकून भटकून पाय दुखायला लागले, गोळे आलेत पायात, आलं का लक्षात? जरा पाय चेपून दे बाबा। पाय चांगले दाबून घ्या, पाट पण रगडून घ्या, वाटलं ना तर रट्टे हाणा चार शेफारलाय फार। अरे वा नलू, मस्त यमक जुळवलंस ग। रट्टे हाणा चार शेफारलाय फार, झालाय भुईला भार। अरे हे तर त्यापेक्षाही मस्त। अरे माझं टॅप कुठे शेअर करायला पाहिजे आता हे? सुन बाई जा चिवडा आण। काय तुम्ही त्या स्थळाबद्दल काही सांगितलं नाहीत, मुलगी बघितलीत का तुम्ही? हो मुलगी पाहिली, चौकशी केली, उद्या मी जाणार आहे त्यांच्याकडे। मैत्रिणी बद्दल सांगायचं का त्यांना? ले हरल ग तुम्हाला, कशाला घाबरताय बोला ना। काका तुम्ही माझ्यासाठी सुद्धा स्थळ शोधलंय का? नाही म्हणजे घरचे आजकाल माझ्याकडे लक्षच देत नाहीत म्हणून। विघ्नेश तू अजून लहान आहे, तू योग्य वयाचा झाला ना की मी तुझ्यासाठी सुद्धा स्थळ शोधेन, कळलं? त्याची गरजच नाहीये, कारण मी स्थळ शोधलंय, तुम्हाला फक्त जुळवून द्यायचंय। काय म्हणलं? काय म्हणलं? अहो असं मारताय काय? नाही म्हणजे वाढत्या वयातल्या मुलांना असं मारायचं नसतं। हे तू मला शिकवतोयस? तुझ्या बापालाही मारलंय मी, विचार त्याला। काय रे श्याम्या? अहो म्हणजे काय? अरे दादा ते कसं विसरेल मी, शक्य आहे का? तुला सांगतो दादा, अजूनही कधी कधी मला स्वप्न पडतात की तू आलाय आणि आणलाय मला। यालाही चार रट्टे मारले असते ना, म्हणजे हा असं बडबडला नसता। दादा पूर्वी दिलेत रे मी त्याला रट्टे, पण आता भीती वाटते रे। घाबरायचं काय त्याच्यात? इकडे इकडे आत राहतात त्या खाली। अरे तिकडे कुठं निघाला? तू जा ना वर। मी येऊ? नको नको नको, काय काय गरजच नाही ना, म्हणजे तू वर जा, क्लिनिक मध्ये जा, पेशंट तपास, मी बघतो इकडचं सगळं। मग मी जातो वर। किती वेळ अय्या? तुम्ही सॉरी आ, मला वाटलं नाही असेल। म्हणजे नाही आहेत का त्या? नाही आहे, पण ती मॉर्निंग वॉक ला गेली होती ना, येतच असेल। तुम्ही या ना काका। मी पण काय विसरले, नमस्कार करते। हा अग नमस्कार दारामध्ये करायचा नसतो। का दारात का नसतो करायचा? अगं म्हणजे तशी पद्धत असते ना, आणि ते असं अर्धवट नाही का होत?
खरं कारण मलाही माहित नाहीये. त्यापेक्षा आत येतो मग नमस्कार कर. हो हो चालेल अगदीच. या ना तुम्ही या. या ना काका या. बसा ना. काका नमस्कार कर. आयुष्यमान भव आरोग्यदायी भव. तुझं लग्न लवकर ठरवू दे. आता तुम्ही आलाय म्हटल्यावर होईलच ना. म्हणजे छान दिसताय तुम्ही. हो तू सुद्धा सेम पिंच. थँक्यू. छान दिसतात तुला हे कपडे. नेहमी घालत जा. शोभून दिसलं पाहिजे. हो का चालेल. काका मागे एकदा मी तुमच्याशी खूप ब्लंटली वागले. सॉरी त्याबद्दल. सॉरी म्हटलीस ना त्यात सगळं. अगं तरुणांच्या मध्ये जोश पाहिजे पण एक लक्षात ठेव वयाचा आदर सोडू नकोस हा बाळा. नाही सोडणार काका. शाबास. जरा नाव सांग. ओ माय गॉड कार्यक्रम सुरू झालाय का. मैत्री पारसनीस शिक्षण बी ए इंग्लिश सध्या डबिंग स्टुडिओ मध्ये काम करते. डबिंग आर्टिस्ट आहे. तुझ नाही आजीच नाव सांग. आईच ग. सॉरी सुधा पारसनीस. सुधा. सुधा. फार छान गायले ते गणपती मध्ये. दिल तो बच्चा है. दिल तो बच्चा है. क्या बात है काका अगदी सौमित्र सारखे गाता तुम्ही. वा तुम्हाला बरच आठवत आहे माईच गाणं. अरे आठवत म्हणजे काय अगदी मनात ठसलंय. मला एक सांग बाळ तुझ्या आजोबांना जाऊन किती वर्ष झाली ग. झाली 10 वर्ष झाली असती. 10. मग सुधाबाईंना खूप एकटेकट वाटत असणार. नाही तिला अजिबात एकटं वाटत नाही. अगदी मजेत असते ती. एक तर तिचे खूप फ्रेंड्स आहेत म्हणजे शाळेतले काही खास फ्रेंड्स पण आहेत. दामू विन्या निख्या आणि सगळे तिच्याच एवढे आहेत. कधी कधी ना मी माईला चिडवते त्यांच्यावरून. आणि माईने तिचं रुटीन सगळं सेट करून ठेवलं ना. सारखी बिझी असते. मी सतत काहीतरी नवीन नवीन शिकत असते. चित्रकला ओरिगामी कुकरी वगैरे. आणि सोसायटीच्या मीटिंग्स असतात. हास्य क्लब पार्टीज ट्रॅव्हलिंग. शी सो कूल. म्हणजे ना कधी कधी मला तिच्याकडे बघून असं वाटतं की ती यंग आहे आणि मी म्हातारी आहे. काका तुम्हाला माहितीये का या माझ्या घरात 4 बलदंड पुरुष आहेत. जेवण फक्त एकाच्या अंगाला लागत. काय करताय सेल्फी काय काढताय. सॉरी विघ्नेश तुला नवीन खोली शिफ्ट व्हावं लागेल कारण आजपासून मी तुमच्या घरी राहायला आली.